ते मनापासून गेलेत का मारून मुटकून त्यांना तिथं घेऊन गेलेलं आहे हे खऱ्या अर्थाने आपल्याला बघावं लागेल। पण ते तिथं गेले असले तरी मला विश्वास आहे की तिथे असणारी जनता आणि कार्यकर्ते हे आपल्याबरोबर आहेत, त्यामुळे सुप्रियाताईंना जेवढी लीड गेल्या वेळेस इंदापूरमधून मिळाली होती त्यापेक्षा 5-10 हजाराची लीड वाढलेली आपल्या सर्वांना बघायलाच मिळेल। मी खर्चे साहेबांबद्दल खूप काय बोलणार नाही, पण एवढंच तुम्हाला सांगेल त्यांच्या अडचणी खूप होत्या, कारण शेवटी भाजप काय तसं सोपं नाही। संपूर्णली महिलांसाठी काय नवीन प्रोत्साहन संधी आपण त्यांना देतो? एक तर असं म्हटलं जातं इतिहास फक्त वाचण्यासाठी नसतो, त्यातून आपण नक्कीच काय ना काहीतरी घेतलं पाहिजे। तर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आपण पहिली रिजनल लेवलची महिलांची क्रिकेट टूर्नामेंट तिथं सुरू करत आहोत, अभिमानाची गोष्ट आहे। पुरुष महिला समानता खऱ्या अर्थाने महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनली इथं दाखवून दिलेली आहे। आजपासूनच इंटरेस्टेड लोकांना फॉर्म्स हे आमच्या वेबसाईटवर मिळणार आहेत, त्यामुळे या WMPL टीमच्या ऑप्शनमध्ये जे कोणी इच्छुक असतील त्यांनी इंटरेस्ट घ्यावा। त्यामुळे MPL ही तर फेमस झालीच आहे, पण WMPLसुद्धा फेमस होणार आहे। मोठ्या 2 चॅनलवर ही टूर्नामेंट तिथं दाखवली जाणार आहे आणि आपलं इंटरनॅशनल स्टेडियम पुण्यामध्ये गाऊंजे इथं या मॅचेस तुम्हा सर्वांना बघायला मिळतील। 20 ते 25 दिवस हे सगळ्या मॅचेस तिथं होणार आहेत, त्यामुळे नक्कीच या मॅचेस मुलांच्या पण आणि मुलींच्या बघण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी तिथं यावं। याच्यामध्ये 4 संघ असणार आहेत मुलींचे आणि मुलांचे तर 6 संघ आहेतच, आणि ह्या सगळ्यांच्या मॅचेस आपण एकाच ग्राउंडवर एकाच लेवलवर तिथं गाऊंजे स्टेडियमला तिथं घेत आहोत। अनेक चाहत्यांना क्रिकेट चाहत्यांना अशी अपेक्षा होती दादा की IPLचे काही सामने जे आहेत ते पुण्यात होतील, अशी अपेक्षा आता काही होताना दिसते। एक तर पुण्यासाठी पूर्वी टीम होती आणि टीम असल्यामुळे इथं मॅचेस ह्या दिल्या जात होत्या, कारण का होम आणि होम अवे अशा मॅचेस खरं तर होत असतात, पण आपल्याकडे आता टीम नाही आहे। पण तरीसुद्धा काही राज्यांमध्ये पाण्याचा अभाव असल्यामुळे तिथं मॅचेस होतील का नाही असा एक कुठंतरी प्रश्न निर्माण होत आहे। आपल्याकडे आपण वॉटर हार्वेस्टिंग केल्यामुळे आणि योग्य अशी तिथं नियोजन केल्यामुळे आपल्याकडे बरी परिस्थिती आहे ग्राउंडची, त्यामुळे आम्ही BCCIला विनंती केलेली आहे जर त्यांना कुठं अडचण आले तर मग पुण्यामध्ये आपण मॅचेस घेऊ शकतो। आता त्या विनंतीचा मान ठेवून तिथल्या अडचणी बघून आपल्याला काही मॅचेस मिळतात का हे आपल्या सर्वांना येत्या काळामध्ये बघावं लागेल। बारामतीमध्ये जे सुप्रियाताईंचे स्टार प्रचारक होते मुख्य प्रचारक प्रवीण माने हे आता अजित दादा गटात गेलेत, खरं तर सुप्रिया सुळेंना आणि आपल्या पक्षाला खूप मोठा धक्का मानला जातोय बारामतीमध्ये। त्यांचा मोठा व्यवसाय आहे, मोठी उलाढाल त्यांची खऱ्या अर्थाने आहे। ते मनापासून गेलेत का मारून मुटकून त्यांना तिथं घेऊन गेलेलं आहे हे खऱ्या अर्थाने आपल्याला बघावं लागेल। पण ते तिथं गेले असले तरी मला विश्वास आहे की तिथे असणारी जनता आणि कार्यकर्ते हे आपल्याबरोबर आहेत, त्यामुळे सुप्रियाताईंना जेवढी लीड गेल्या वेळेस इंदापूरमधून मिळाली होती त्यापेक्षा 5-10 हजाराची लीड वाढलेली आपल्या सर्वांना बघायलाच मिळेल। आणि सुप्रियाताई 3 लाख लीडली या मतदारसंघामधून परत एकदा खासदार होतील असा विश्वास लोकांमध्ये गेल्यानंतर आम्हा सगळ्यांना वाटतो। प्रदीप गारटकर असं म्हणत आहेत की थेट तुमच्या शिक्षणावर ते बोललेत की बारामतीत शिक्षण चांगलं नव्हतं म्हणूनच रोहित पवारांना थेट परदेशात पाठवावं लागेल। जेव्हा अर्धवट माहितीवर काही नेते बोलतात तेव्हा अशी परिस्थिती येत असते, त्यांना काय माहिती मी कुठं शिकलो आहे काय शिकलो आहे। अजितदादांनी सांगितलं होतं रोहित पवारांनी काहीच संघर्ष केला नाही, त्या काळामध्ये माझ्या कंपनीची काय परिस्थिती होती, आर्थिक परिस्थिती माझ्या घराची काय होती, त्याच्यामुळे मला बाहेर जाऊन शिकता आलं नाही, त्यामुळे मी भारताच्या बाहेर शिकलेलो नाही, मी फक्त ग्रॅज्युएट आहे। पोस्ट ग्रॅज्युएट मी होऊ शकलो नसलो तरी लोकात राहून माझे अधिकारी असतील परिचयाचे सर्व पदाधिकारी असतील ह्या लोकांकडनं व्यवसायामध्ये खूप काही मी शिकलेलो आहे, मी अनुभवातून शिकलेला एक कार्यकर्ता आहे, मी ऑब्झर्वेशन करून ओळखीतून ज्या ज्या काही मोठ्या लोकांना मला संवाद साधला होता त्यातून मी शिकलेलो आहे। त्यामुळे गारटकर साहेब कदाचित आत्ताच झोपेतून उठलेले आहेत त्यामुळे त्यांना या बाबतीत काही माहीत नाही, पण जाऊ द्या त्यांच्याबद्दल बोलून मी आपल्या सर्वांचा जास्त वेळ घेणार नाही। पवारसाहेबांनी शाळा आणली नाही बारामतीत असं देखील ते म्हणाले। कोण म्हणलं असं? जिल्हाध्यक्ष अजित पवार। असे हास्यास्पद
आणि लहान मुलांसारखे वक्तव्य जे नेते करतात त्यांच्याबद्दल कशाला आपण बोललं पाहिजे, ज्यांना खऱ्या अर्थाने काहीच कळत नाही, नाहीतर त्यांना काय कुठं बोलायचं कसं बोलायचं हे सुद्धा कळत नसेल, तर त्यांच्याबद्दल खूप काय आपण बोलून वेळ घालू नये असं माझं तरी मत आहे. एकनाथ खडसे आता भाजपमध्ये जाणार आहे, घर वापसी होणार आहे, असं काय झालं पक्षामध्ये की त्यांना पुन्हा तिकडे जावं लागतं? आणि दुसरं म्हणजे अजितदादा असं म्हणतात की बऱ्याच दिवसांपासून त्यांच्या पक्षामध्ये घालमेल सुरू. मी खडसे साहेबांबद्दल खूप काय बोलणार नाही, पण एवढंच तुम्हाला सांगेल, त्यांच्या अडचणी खूप होत्या, कारण शेवटी भाजप काय तसं सोपं नाही. या ज्या काही यंत्रणा आहेत केंद्रातल्या, त्या यंत्रणेच्या माध्यमातून खोट्या फाईल निर्माण करणं आणि मग अडचणीत आणणं, खडसे साहेबांची आरोग्याची परिस्थिती अतिशय खालावलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये राजकीय द्वेषातून खोट्या फाईल निर्माण करून त्यांना जर जेलमध्ये टाकलं आणि मग तिथं जाऊन त्यांच्या आरोग्याला जर धोका झाला तर हा परवडणारा नव्हता. म्हणून कदाचित त्यांनी त्या अनुषंगाने विचार केला असावा. पण ते लोकांमधले नेते आहेत आणि खऱ्या अर्थाने भाजपली जर आपण बघितलं, फुंडकर साहेबांचे ओबीसी नेते होते, त्यांची ताकद कमी केली, तसंच खडसे साहेबांची ताकद कमी केलेली आपण सर्वांनी बघितली, मुंडे साहेबांची ताकद कमी केलेली बघितलेली आहे. त्यामुळे खडसे साहेबांबद्दल व्यक्तिगत मी काय बोलणार नाही, पण त्याच्यामागे दबाव तंत्राचं षडयंत्र आहे, एवढंच इथं मी सांगेल.